नमस्कार बालमित्रांनो जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण यता तिसरी विषय मराठी पाठ क्रमांक दहा आमचा शब्दकोश हा पाठ शिकणार आहोत या पाठाची अध्ययन निष्पत्ती पुढीलप्रमाणे आहे हा पाठ आपण प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकणार आहोत चला तर मग जाऊ या वर्गात ना गोष्ट वाचत आहे तर गोष्टीतले प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोध त्याच्या शब्दपट्ट्या बनव हा अभ्यास तुझ्या गटासाठी आहे या गोष्टीमध्ये प या अक्षराने सुरू होणारा पपई हा शब्द सापडलेला आहे पंखा शब्द सापडला मला तर पूर्व पोटभर पिवळा हे तीन शब्द सापडले पीठ शब्द सापडला मुलांना शोधलेले शब्द हे आहेत नेहा हे शब्द वाच पुतनी पूर्व पंखा पोटभर पाचक पिवळा पीठ पेरणी पैलवान पौष्टिक खूप छान वाचन केले आहे स्नेहा आता हेच शब्द मी फळ्यावर वेगळ्या क्रमाने लिहित आहे मॅडम तुम्ही शब्दांचा क्रम कसा लावला रोहन शब्द नीट ऐकले की त्यांचा क्रम लावता येतो पण बाई मला नाही समजलं क्रम कसा लावायचा ते त्यात काय अवघड आहे बाराखडीतील अक्षरांचा क्रम व मी लावलेला शब्दांचा क्रम पहा म्हणजे कळेल आपण एक खेळ खेळूया बाराखडीतील अक्षरांचा क्रम नेहा वाचेल व मी लावलेल्या शब्दांचा क्रम रोहन वाचेल प पो, पा पाचक पी पिवळा पी पीठ पु पूर्व पु, पे पेरणी पई पैलवान पो पोटभर पौ पाउ, पौष्टिक आम्ही शोधलेले गोष्टीतले प ने सुरू होणारे शब्द तुम्ही पाराखडीच्या क्रमाने लिहिले आहेत फळ्यावर आणखी काही शब्द अर्थासहित लिहिले आहेत ते शब्द वाचा हे शब्द मी पुन्हा वेगळ्या क्रमाने फळ्यावर लिहिणार आहे हेच शब्द मी वेगळ्या क्रमाने लिहिलेले आहेत मी कसा क्रम लावला आहे कोण सांगेल मॅडम तुम्ही मुळाक्षराच्या क्रमाप्रमाणे शब्दाचा क्रम लावला आहे मुळाक्षराच्या क्रमामध्ये क हे अक्षर पहिले आहे म्हणून क ने सुरू होणारे शब्द कोकरू व काळोख आहेत कच्या बाराखडीच्या क्रमानुसार पहिला शब्द काळोख व दुसरा शब्द कोकरू घेतला आहे वा स्नीता अगदी बरोबर सांगितले आहेस मी मुळाक्षरांच्या क्रमाप्रमाणे शब्दांचा क्रम लावला आहे